ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवनाकवाडी येथे घरगुती गॅसच्या स्फोटाने घर उद्ध्वस्त, प्रापंचिक साहित्याचं नुकसान, माळी कुटुंबीय उघड्यावर. शिवनाकवाडी येथील माळीमळा या ठिकाणी मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 सुमारास अचानक झालेल्या स्वयंपाक करण्याच्या गॅसच्या स्फोटाने परिसर दणाणून गेला व या स्फोटमध्ये घराच्या छतासह प्रापंचिक साहित्य जळून खाक झालं. शिवनाकवाडी येथील विजय माळी हे यंत्रमाग कामगार असून ते कामानिमित्त बाहेर होते. त्यांच्या पत्नी कविता माळी या आयको सुतगिरणी येथे कामास गेल्या होत्या. त्यांचा मुलगा हा नातेवाईकांच्याकडे गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गॅस स्फोटात घराची सर्वच प्रापंचिक साहित्य जळून खाक झाल्याने माळी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीये. कामावर गेलतो नवरा बायको, घरात कोणीच नव्हतं. शेजारच्यांनी फोन केला, घरातले भाऊबंधाने फोन करून आम्हाला बोलवून घेतले कामावर ना. घरात असं सगळं स्फोट झालंय गॅसनं, त्यामुळं काय सगळं घरात सगळं जळून आमचं हे झालंय, काय शिल्लक राहिलं नाही. काय काय प्रापंचिक साहित्य काय होतं इथे? सगळे जळून घर पडले ना बघा, सगळं काय राहिलं, काय राहिलं, टीव्ही गॅस सगळं काय, भांडी सगळी कोंडी सगळं अंतरून कामरून सगळं झालंय. काय सांगायचं, कापड्यावर तेवढं चांगले येतात. कामाला कुठे गेला? ऐकवलं जातोय मी कामावर. तुम्ही कुठे गेला? मी अंतर्नगर आहे. निर्मागावर नाही, गावात आहे मी. 12 संध्याकाळ जातोय मालकांना सांगायसाठी गेलो तुम्ही गाठपड्यासाठी, तोपर्यंत झाले मी नव्हतो घरात. सकाळपासून कोण बघायला आले तिथे? काय शासकीय अधिकारी तलाठी असते, पंचनामा केले का? घरातील गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य जळाला असून भांडी हंतरून पांघरून याचीही राख रांगोळी झाल्याने माळी कुटुंबीय उघड्यावर पडला आहे. कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण.